ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, द व्हॉइसमध्ये मी रश्मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं वैद्यनाथाचं मंदिर श्रावण महिन्यात बंद ठेवण्यात आलंय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच भक्तांची लाखोंच्या संख्येने गर्दी होणारं आणि देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं बीडच्या परळी शहरातील वैद्यनाथाचं मंदिर आजही बंद आहे. गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मंदिरे प्रशासनानं बंद करण्याचे आदेश दिलेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही मंदिरं दर्शनासाठी उघडली असताना देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं वैद्यनाथाचं मंदिर अद्यापही बंदच आहे. या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातूनच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या विविध ठिकाणांहून भाविक येत असतात. मात्र आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस असताना मंदिर बंद आहे. कोरोनाच्या या संकटात कावड खांद्यावर घेऊन प्रभू वैद्यनाथाला अभिषेक घालण्यासाठी येणाऱ्या भाविकांना यंदा आपल्या देवाचं दर्शन करता येणार नाहीये. कावड होत होते परंपरापासून, कारण का वडिलाला होईना म्हणून मी कावड त्यांची उचलली. तर मी आता आतापर्यंत किती वर्षापासून नाहीये तुम्ही? तर मला आता वडिलाला जवळजवळ वडिलांना तीस वर्ष वडिलांना घातली, तर आता मला जवळजवळ 10-15 वर्ष होईल. आज काय वाटतं? आज कोरोनामुळे संपूर्ण, आज कोरोना असल्यामुळे मला देवाला पाणी घालता आलं नाही तर मला दुःख व्यक्त झालं. द व्हॉइस साठी श्याम जाधव, बीड.